आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात डॉक्टर शिंगणे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीमध्ये शिंगणे हे अजित पवार गटाचे नेते आहेत आणि आजच्या मेळाव्यातील डॉक्टर शिंगणे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद पवार यांच्या अनेक कार्यक्रमात शिंगणे यापूर्वी अनेकदा दिसलेत। कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजेंद्र शिंगणे हे तुतारी हातात घेणार का घड्याळच कायम ठेवणार हे लवकरच कळेल। आगामी निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली असली तरी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही। राज्यातील 67 जागांच्याबद्दल महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचं एकमत झालेलं नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। मुंबईतल्या 6 जागांवर अद्याप कोणत्याही पक्षाने दावा केलेला नाही। मुंबईत काँग्रेससाठी 8 जागा सोडण्याबद्दल एकमत झालं असून अन्य काही जागांवर काँग्रेसच्या नेते मंडळींची बैठक चर्चा ओढाताण असंच सुरू आहे। महाविकास आघाडीत जवळपास 220 जागांच्याबद्दल शिक्कामोर्तब झालंय। हरियाणा विधानसभेच्या निकालात काँग्रेसला बसलेला फटका लक्षात घेता शिवसेना उभाठाने जागावाटपाच्या चर्चेत पुन्हा एकदा आक्रमक रूप धारण केल्याचं कळतं। मुंबईतल्या काही जागांबद्दल अद्याप एकमत झालेलं नाही। उभाठा अधिक आग्रही आहे। तिकडे विदर्भातल्या जागांबद्दल सुद्धा निर्णय व्हायचा आहे। मुंबईतल्या 36 पैकी 6 जागांवर कोणत्याच पक्षाचा दावा नाही। तिकडे मुंबईत काँग्रेसला आत्तापर्यंत 8 जागा देण्यात आले तर अन्य काही जागांसाठी चर्चेची गुऱ्हाळ ही सुरू आहे। दुसरीकडे विदर्भात अधिक जागांचा काँग्रेसचा अट्टहास कायम आहे। पुणे जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्शन मोडवर आहे। स्वतः अमित ठाकरे पुण्यातल्या सर्व विधानसभा जागांचा आढावा घेतील। आज आणि उद्या ते पुण्यात आहेत। पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत त्यांच्या बैठका आहेत। पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि अन्यही मतदारसंघांचा ते वैयक्तिकरित्या आढावा घेतील। या बैठका यापूर्वी राज ठाकरे यांनीसुद्धा घेतल्या होत्या। आता इच्छुकांच्या मुलाखती आणि रणनीतीला अंतिम रूप दिलं जाईल। तिकडे भाजपवर नाराज असलेले संजय काकडे आज देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेतील। काही दिवसांपूर्वी संजय काकडे तुतारी हातात घेणार अशी चर्चा होती। या भेटीनंतर काकडे काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बोलूयात पुढच्या बातमीकडे। मी इथला स्थानिक आमदार आहे, माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं दुकान कसं चालणार असा टोला आमदार विश्वनाथ भोईर यांनी उभाठा गटाच्या नेत्यांना आणि विरोधकांना लगावला आहे। माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना मोठं होता येणार नाही। अंबरनाथमध्ये भाजपचे भोईर विरुद्ध उभाठा असा सामना रंगण्याची शक्यता आहे। मी सिटिंग आमदार आहे, माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांचं दुकान कसं चालेल, चालणारच नाही ना। प्रत्येक जर कोणी असू दे, आमच्या पक्षातले असू दे, पक्षाच्या बाहेरचे असू दे, कोणी असू दे, जोपर्यंत ते विश्वनाथ भोईर टीका करत नाही तोपर्यंत मोठे नाही होणार। हा विषय ना की त्यांना जर मोठं मी मोठा आहे कल्याणमधला लीडर हे जर दाखवायचं असेल तर त्यांना सिटिंग आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर ॲलिगेशन करणार आहे।